प्रशांत पाव भाजी, स्पेशल पाव भाजीची भाजी फक्त 25 रुपया प्रमाण। तर मग चला घेऊया पाव भाजीची भाजी फक्त 250 रुपये किलो प्रमाण। ठिकाण प्रांत ऑफिस समोर नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क अरविंद क्षत्रिय 98 50 25 25 11। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील ईश्वर भाऊसाहेब भोर या शेतकऱ्यानं वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। तर हे निवेदन त्यांनी ऊर्जा मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे। आंबीखालसा या ठिकाणी असलेल्या जोठेवाडी येथे ईश्वर भोर हे शेतकरी राहतात। त्यांची पपईची शेती आहे, मात्र याच पपईच्या शेतामधून वीजवाहक तारा गेल्यात। विजेच्या खांबांमध्ये खूपच जास्त अंतर असल्यामुळे या वीजवाहक तारा खाली लोंबल्यात, त्यामुळे शॉक बसून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या लोंबलेल्या वीजवाहक तारा पाहून भोर यांच्या पपईच्या बागेत कोणी मजूर कामाला येत नाहीये। तर लोंबलेल्या वीजवाहक तारा काढाव्यात या प्रकरणी लेखी निवेदन भोर यांनी 2019 पासून महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलंय, मात्र महावितरणचे अधिकारी कारणं देऊन चालढकल करतायत। 2 वर्ष पाठपुरावा करून देखील काहीच उपयोग झाला नाही, त्यामुळे भोर यांनी आता या निवेदनाद्वारे आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। मी ईश्वर भाऊसाहेब भोर राहणार आंबीखालसा येथील रहिवासी असून गट नंबर 472 मध्ये माझं पपईचं पीक आहे। सदर पिकामधून 400 फुटाचे महावितरण कंपनीचे 2 विद्युत गाड्या आहेत तारांचे। सदर तारा ह्या लोंबकळत असून त्या सदर संबंधित सिमेंटचा पोल हा तुटलेला आहे आणि त्या तारा 4 फुटावर लोंबकळत आहेत। तर सदर शेतामध्ये कुणीही काम करण्यास मजूर किंवा कुटुंबातील माणसं येत नाहीयेत, त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। सदर कामकाज हे 15 दिवसांमध्ये न झाल्यास मी स्वतः त्याच गट नंबरमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे आणि संबंधितांना महावितरण कंपनीचे रणदीव आणि राठोड यांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। 4 वर्षापासून निवेदनं देऊन काहीही उपयोग झालेला नाही। त्यांना सगळं कामाची टाळाटाळ करतायत आणि कामच करत नाही आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी हे सर्व खेळत आहेत। तर याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरण कंपनीचे रणदिवे आणि राठोड गारगावचे यांच्यावरच राहील। जर या ठिकाणी काही अघटित घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार महावितरणचे अधिकारी असतील असं या निवेदनामध्ये म्हटलंय। आंबीखालसा गावात काम करणारा वायरमन हा विनाकारण लोकांना त्रास देतोय, शेतकऱ्यांना शिवीगाळ करतोय, दादागिरी करतोय, मीच इथं साहेब आहे, माझं कुणीही वाकडं करू शकत नाही अशी भाषा गोरगरीब जनतेला वापरतोय। त्यामुळे वैतागलेल्या आंबीखालसा ग्रामस्थांनी या वायरमनची तातडीनं बदली करावी यासाठी ग्रामपंचायतशी संपर्क साधलाय आणि संपूर्ण पाढाच वाचून दाखवलाय। काही दिवसापासून आमच्या भागामध्ये वायरमन श्री राठोड आणि रणदिवे साहेब यांचं खूप खराब काम चालू आहे। आमच्या ग्रामपंचायत आम्ही ऊर्जामंत्र्यांना पण निवेदन दिले, प्रत्येक ग्राहकाला ऊर्जा ग्राहकाला दादागिरी करणं, आवाज भाषेत शिवीगाळ करणं। आम्ही संगमनेरचे गोसावी साहेब, अहमदनगरचे सुपर डिव्हिजनल इंजिनियर सांगळे साहेब आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तरी या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। तर ग्रामपंचायतीनंही तातडीनं दखल घेऊन या वायरमनची तातडीनं बदली करावी आणि गोरगरीब नागरिकांना शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ऊर्जामंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना 10 ऑगस्ट रोजी पत्र पाठवलंय। तर यावेळी आंबीखालसा गावचे सरपंच सुरेश कान्होरे, शेतकरी संघटनेचे सिराज शेख, बाळासाहेब कदम, राजेंद्र गाडेकर, तुकाराम कसबे, रामदास गाडेकर यांची उपस्थिती होती। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव।